नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये आपली मनीषा आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण छान अशी भरले भेंडीची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी लागणार म्हणजे ताजी भेंडी, लसूण, कोथिंबीर, लसूण खोबऱ्याची पेस्ट आणि शेंगदाण्याचं कूट, थोडंसं मीठ, जिरं लागेल आपल्याला, लाल चटणी, थोडंसं गरम मसाला आणि हळद, एवढे साहित्याची आपल्याला गरज लागणार आहे. बघा, सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवलेली आणि या कढईमध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे. तेल तापेपर्यंत आपण या भरलेल्या भेंडीचा मसाला तयार करून घेऊ. या ठिकाणी दाण्याचं कूट घेतलं आहे मी 2 चमचे, 2 मोठे चमचे. त्यात मी खोबरं आणि लसणाची पेस्ट टाकली. चवीनुसार 1/2 चमचा मीठ टाकते. तेल गरम झाल्यावर तेलात आपण थोडंसं जिरं टाकू. गॅस मी कमी करते. त्यानंतर चवीनुसार आपण चटणी टाकायची. चटणी तेलात न टाकता आपण या मसाल्यामध्ये टाकत आहोत. त्यानंतर हा काळा मसाला आहे, स्पेशल मसाला आहे खानदेशकरचा. याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. या मसाल्यामुळेच माझ्या भाज्यांना छान अशी टेस्ट येत असते. 1/4 चमचा हळद. आता हा मसाला आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो या भेंडींना लावायचा आहे. तेलात ते सोडायचं आहे. आपल्याला मसाला भेंडी बनवायची, त्यासाठी थोडा थोडा आपण मसाला यूज करायचा आहे आणि भेंडींना लावायचं आहे. एक एक भेंडीला भरणं आपल्याला आता शक्य होणार नाही, त्यामुळे अशा पद्धतीने आपण केलं तरीही चालेल. पावशेर भेंडी मी या ठिकाणी यूज करते. सर्व भेंडी आपण दाण्याचं कूट, तो मसाला सर्व या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. त्यानंतर ही कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली, तीही आपण टाकायची. आता मी गॅस फुल करते आणि हा जो काही मसाला आहे भेंडीचा तो व्यवस्थित परतवून घेते. परतवल्यामुळे आपली जी काही मिरची असेल ती सुद्धा व्यवस्थित तळली जाईल. आणि ते जे काही मीठ मसाला सर्व भेंडींना व्यवस्थित रीतीने लागेल. अशा पद्धतीने केलेली भेंडी ही लग्नकार्यांमध्ये जे असते तशी भेंडी ही तयार होत असते. चवीला अतिशय छान लागते. एकदा अवश्य करून पहा. आता ही भेंडी आपण 5 मिनिटांसाठी शिजायला ठेवू. मध्ये मध्ये तिला आपल्याला हलवावं लागेल जेणेकरून ती लागणार नाही. गॅस मी एकदम मंद आचेवर ठेवते कारण की आपण दाण्याचं कूट वापरलेलं आहे, ते लगेच लागेल. कढई पण थोडीशी जाड घ्यायची. आता ही भेंडी आपली खाली लागायला नको, ती मला थोडीशी कोरडी वाटते म्हणून थोडंसं त्याला पाणी शिंपडायचं आहे. आणि झाकून द्यायची, ती म्हणजे व्यवस्थित शिजेल आणि खाली लागणार नाही. आपली भेंडी शिजेपर्यंत आपण भाकरी करू. बघा, मी भाकरी करण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा गरम होईपर्यंत आपण एका बाजूला भाकरीचं पीठ तयार करू. एका भाकरीसाठी मी पीठ घेतलेलं आहे.
आणि त्याची व्यवस्थितरित्या या पद्धतीने मशागत करून घेते. छान असा पोळा तयार झालेला आहे. भेंडी पाहू, ते लागायला नको. छान असा वास येतोय बघा. तेल पण सुटलंय तिला. थोडीशी कच्ची येते अजून. आपली भाकरी होईपर्यंत ती पण शिजेल. मंद्याच्यावरच तिला शिजू द्यायचे. पुन्हा झाकण ठेवते मी. आता आपण भाकरी झाकून घेऊ. छानशी भाकरी तयार झालेली. आपला तवाही छान तापलेला आहे. भाकरी तव्यावर टाकल्यानंतर त्याला या पद्धतीने पाणी लावावं लागतं. तेव्हा भाकरीला जो काही पापुद्रा असतो तो या पाण्यामुळे येतो. सर्व भागाला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे. गॅसचा स्पीडही आपण व्यवस्थित ठेवायचा आहे. अतिशय खोली नाही आणि कमीही नाही. कमी गॅसवर भाकरीला तडे जाते आणि जास्त जर खोल केला तर भाकरीही आपली करते. बघा आता अजून एक भाकरी आपल्याला करायची आहे. त्यासाठी मी पीठ घेतलं. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. एकत्र टाकलं तर ते आपलं जास्त व्हायची शक्यता असते. पिठाचा गोळा व्यवस्थित बनला तर भाकरी आपल्याला थापायला सोपी जाते. आता आपण आधी भाकरी उलटून घेऊ. तव्यावरची भाकरी शिजेपर्यंत आपली दुसरी भाकरी इकडे तयार झाली पाहिजे. म्हणजे आपल्या गॅसची बचत होते. व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे. आपल्याला भेंडी पाहू लागेल. टेस्टी अशी भेंडी आपली झालेली आहे. शिजली की नाही पाहण्यासाठी आपण या पद्धतीने ती तोडून पाहायची. अजून ती शिजलेली नाही आहे.
भाकरीला छान असं फुगवण्यासाठी आपण तवाखाली घेतलेलं आहे आणि गॅसवर भाकरी पालथी मारली आहे आणि जो कच्चा भाग आपल्याला वाटेल तो आपण गॅसवर ठेवायचा आहे आणि तो व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. बघा आपली भाकरी छान अशी शिजलेली आहे. पुन्हा गॅसवर तवा ठेवायचा आणि त्याची आपली दुसरी भाकरी होती ती आपण करायची. अशा प्रकारे आपली ही भेंडी तयार झालेली आहे. आजचा हा आपला भेंडीची भाजी आणि भाकरीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारखे खानदेशी स्टाईल झटपट होणारा स्वयंपाक पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. थँक्यू.